श्री गणपर्व चैरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित दिवंगत खासदार भाड़ू धानोरकर अभ्यासिका का लोकार्पण समारोह संपन्न हुआ। शहर के भीमापुर वार्ड में चीले की स्पर्धा परीक्षा की तैयारी करने वाले विद्यार्थियों के लिए गणपर्व चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से दिवंगत खासदार भाड़ू धानोरकर अभ्यासिका की निर्मित की गई है। इस अभ्यासिका का उद्घाटन समारोह स्थानिक भीमापुर वार्ड के साई मंदिर में संपन्न हुआ। इसमें अध्यक्ष स्थान राज्य के विरोधी पक्ष नेता विजय वेडेट्टीवार, उद्घाटक के तौर पर विधायक प्रतिभा धानोरकर तो प्रमुख अतिथि चंद्रपुर जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष तथा विधायक सुभाष धोटे, विधायक किशोर जोरगेवार, विधायक सुधाकर अडवाले, पूर्व विधायक देवराव भांडेकर, भद्रावती के नगराध्यक्ष अनिल धानोरकर, चंद्रपुर शहर कांग्रेस कमेटी के जिलाध्यक्ष रामु तिवारी, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के जिलाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेना के जिलाध्यक्ष संदीप गिरे, लोक जागृति सामाजिक संस्था के अध्यक्ष अनिरुद्ध बनकर इनकी उपस्थिति थी। साथ ही प्रमुख वक्ता के तौर पर दिल्ली के ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेड़े इन आदि की उपस्थिति थी। मान्यवरों की उपस्थिति में विधायक प्रतिभा धानोरकर इनके हाथों फीता काट कर अभ्यासिका का उद्घाटन किया गया। मान्यवरों के हाथों दीप प्रज्वलन कर कार्यक्रम की शुरुआत हुई। मंच पर मान्यवरों का आगमन हुआ, पश्चात उपस्थितों का स्वागत सत्कार किया गया। प्रास्ताविक गोपाल अमृतकर ने किया संचालन, आरती दाचेवार ने तो आभार गोविल मेहरपुरे ने माना। कार्यक्रम में शहर के गणमान्य नागरिक विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। स्वर्गीय बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे। भिवापूर वार्ड हा बहुजनांचा वार्ड, ओबीसी दलित आदिवासी या घटकांचे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी इथे असतात आणि या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील जडणघडणीसाठी आपण ही अभ्यासिका इथे उभी केली आणि त्यांना ज्या ज्या दानदात्यांनी मदत केली त्या सर्वांना निश्चितपणे धन्यवाद दिले पाहिजे, त्यांच्या आभारी व्यक्त केले। मला खरं तर विदर्भामध्ये अभ्यासिकेची कल्पना गेल्या 7-8 वर्षापासून इथे होती। आम्ही ज्यावेळेस पाहिलं की UPSC-च्या MPSC-च्या परीक्षेमध्ये विदर्भाचा वाटा आम्ही 2002 पाहिला, ज्यावेळेस विधान परिषदेवर आमदार होतो, त्यावेळेस 2.5% MPSC-मध्ये विदर्भातून विद्यार्थी पास होत होते आणि तो पुढे गेल्यानंतर मराठवाड्यामध्ये 3.5% विद्यार्थी जायचे आणि साधारणतः 67% विद्यार्थी हे पश्चिम महाराष्ट्रातील या MPSC-च्या परीक्षेमध्ये पास व्हायचे आणि त्यामध्ये विदर्भामधून कोणताही माणूस तुम्हाला पोलीस इन्स्पेक्टर, तहसीलदार, SDO हा अजिबात दिसत नव्हता। आता तो आकडा अलीकडे काही काळामध्ये आमच्या 2007 हा आकडा वाढून आत्ता आम्ही विदर्भातला वाटा केवळ आणि केवळ 9.5% दिला, म्हणजे महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये 11 वंथळ भाग आणि 11 जर आम्ही 9.5% हा आमचा वाटा या स्पर्धा परीक्षेचा किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तर विदर्भाचा निश्चितपणे मोठा बॅकलॉग हा आहे आणि तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी या अशा अभ्यासिकेची अत्यंत आवश्यकता आहे। ती आवश्यकता आज बाळूभाऊ धानोरकर यांच्या नावाने ही अभ्यासिका पूर्ण करेल आणि त्याची सुरुवात ही आकडेवारी वाढण्यासाठी, विदर्भातला टक्का वाढण्यासाठी त्याचा नक्की उपयोग होईल असं मला वाटतं। कार्यक्रम होता नंतर खासदार झाला कितीतरी कॅबिनेटमध्ये असे मंत्री आहेत की जे
एक एक बार सुबह चाह पीऊँ, इस मंत्री से बात करवा दो, उस मेरा बायोडाटा पहुँचा दो, आज तो मंत्री है, ऐसा अभी असर के पाएगा। परंतु हक्का तो एक ठिकाण होते अपन ज्यादा म्हणतो की दोस्त म्हणून तिथे जायचो, कारण मी तीस वर्षात हे पाहिलं की खासदारांकडे म्हणजे जाऊन काही बातम्या मिळत नाही, कारण कोणी खासदारांकडे गेलं तर त्याचा रंड रडत असतो की मेरे पार्टी में ऐसा हुआ, मेरा ऐसा हुआ, मेरा वैसा हुआ, मुझे दिल्ली में ये नहीं मिल रहा, ये नहीं मिल रहा। कोणी कन्स्ट्रक्टिव्ह आयडिया सांगत नाही की माझ्या मनात खरोखर की माझ्या लोकसभा क्षेत्रासाठी मला काय करायचं आहे, माझं विजन काय आहे। मी त्या राज्यात गेलो, मी एक फार सुंदर गोष्ट पाहिली की मी माझ्या लोकसभा क्षेत्रात आणू शकतो, असे आयुष्यात खासदार मला दोन या चार मिळाले, आणि मागच्या लोकसभेमध्ये तर एकच होता ज्याच्या घरी मी जायचो आणि बाकी खासदारांना आश्चर्य वाटायचं की आम्ही बोलवणी येत नाही, आम्ही त्या घरी का जातो, आणि ते बरोबर बोलायचं नाही की तू माझ्या काय खेळा घेऊ ते अशोक बांधकडे तुम्हाला येणार नाही। आणि या सगळ्यात महत्वाचं योगदान आदरणीय खोडकर साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन, त्यांचे आभार व्यक्त करेल की मनाच्या मोठ्यापणा दाखवून त्यांनी त्यांची ती जागा त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिली, कारण जागा जर उपलब्ध नसती तर एवढी मोठी अभ्यासिका ही या ठिकाणी झाली नसती। आणि आपल्याला माहीत आहे समाजात शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थी असे आहेत की जे MPSC UPSC तयारी करतात पण त्यांना पाहिजे तसे पुस्तक उपलब्ध नसतात, तर कुठंतरी या अभ्यासिकेच्या माध्यमातून समाजात जे गरजू आणि भोगकर विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना नक्कीच या अभ्यासिकेचा लाभ या ठिकाणी होईल, आणि अशाच पद्धतीची एक चांगली अभ्यासिका वरूनच सुद्धा अन्य खासदारांच्या नावाने चालू करण्याची आमची सुद्धा संकल्पना आहे आणि नक्की ते आम्ही पूर्ण करू। या अभ्यासिकेच्या माध्यमातून आपल्याला माहित आहे की अनेक लोकांनी या ठिकाणी मदत केली, म्हणजे इव्हन किशोर भाऊचं नाव तर या ठिकाणी घडतं, पण किशोर भाऊच्या व्यतिरिक्तही सगळ्या सामाजिक संघटना असतील, समाजातील प्रतिष्ठित लोक असतील, त्यांनी एका शब्दाने स्वतः होऊन या अभ्यासिकेसाठी सहकार्य केलं आणि नक्की या ठिकाणी माननीय खासदार साहेबांच्या नावाने अभ्यासिका असल्यामुळे ही अभ्यासिका परत अद्ययावत करण्यासाठी जे काही माझ्या माध्यमातून मला सुद्धा करता येईल नक्की तेवढं सहकार्य, कारण परत विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी बेंचेस असतील, इतर सुविधा परत या अभ्यासिकेसाठी लागणार आहे, ते मी माझ्याकडून नक्की या ठिकाणी करून ही अभ्यासिका या संदर्भात शहरातील एक चांगली आणि नामांकित अभ्यासिका म्हणून नक्की भविष्यात नावारूपास येईल आणि या अभ्यासिकेचा विद्यार्थ्यांना नक्की फायदा होईल, आणि या अभ्यासिकेच्या माध्यमातून बरेच विद्यार्थी जर का घडले तर समाजाचे एक चांगलं नेतृत्व या अभ्यासिकेच्या माध्यमातून नक्की तयार होईल, आणि कायदा साहेबांची संकल्पना होती की समाजात काम करत असताना प्रत्येक समाजाचा माणूस सोबत घेऊन कसा चालता येईल, प्रत्येक समाजासाठी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम कसं करता येईल त्यासाठी ते आवर्जून पुढाकार घेत होते, आणि आजही ते आपल्या हयात नसले तरी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या परीने जेवढा प्रयत्न करतो प्रामुख्यानं करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू। आज या अभ्यासिकेच्या निमित्तानं भाऊभाऊ धानोरकर मित्र परिवाराच्या माध्यमातून ही अभ्यासिका झाली, मी सगळ्या या मित्र परिवाराच्या मनापासून आभार व्यक्त करते आणि त्यांच्या या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते। त्यांची जी दूरदृष्टी होती त्या दूरदृष्टीतून त्यांनी आज जे अभ्यासिका करण्याचा जे काही त्यांनी विचार केला होता, आणि आता त्यांनी प्रास्ताविक करताना सांगितलं की बा ही गोष्ट किंवा हा विषय प्रतिमाला सांगू नका की आपण एक त्याला सरप्राईज देऊ, ते कुठेतरी एक त्यांनी वेगळ्या पद्धतीनं ही अभ्यासिका करायची आणि भिवापूरसारख्या चंद्रपूर शहरातील एकदम अशा रिमोट एरियामध्ये एक गरजू लोकांना जे काही विद्यार्थी MPSC UPSC किंवा साध्या स्पर्धा परीक्षेमध्ये आता तलाठ्याला आणि आता पटवाला सुद्धा स्पर्धा परीक्षा झालेली आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यांना प्रावीण्य मिळवायचं आहे अशा लोकांना या विभागासारख्या ठिकाणी चांगलं अभ्यासिकेमधून मार्गदर्शन मिळालं पाहिजे, अशासाठी त्यांनी ही अभ्यासिकाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला। या अभ्यासिकाला जागा देणारे कोटकरजी, तसे कोटकरजी आमचे माझे गुरुबंधू आहेत, ते आणि आम्ही दोघंही
आमच्या अमरावतीच्या तळेगावातील मंगला माता त्यांच्या मी भक्त आहोत. त्यामुळे कोटकरजींचा जो काही सहवास इथं लाभला त्यामुळे मी कोटकरजींचं सुद्धा अभिनंदन करतो आणि जिद्याची उद्या मी मात्र सांगणार की आपल्या गुरुबंधूनं एक चांगलं मोठं चांगलं काम केलं. जागेचं जागेत जागा त्याला दान दिली. जागेचं त्यांनी एक चांगल्या प्रकारेचा जागेचा उपयोग कसा करता येईल त्यासाठी त्यांचं काम केलं. मी या अभ्यासिकेच्या वतीने करताना मी किशोरभाऊला सांगू इच्छितो आणि अडवाणी सर तर आत्ता आले. किशोरभाऊ तुमचा हा मतदारसंघ आहे की जवळपास असलेले 70% मतदार आहे किशोरभाऊ तुमचे आहे. आता याने इकडे तिकडे पाहतच नाही आमच्या या इथल्या अभ्यासिक करण्यावाल्यांनी. तर पण तुम्ही 10-15 लाख रुपये जाहीर करून टाका. जे काही पुढचे उपाय आमच्या भागामध्ये प्रतिभा आम्ही विजू असतो तर आम्हाला काही इकडे काही गरज नसते. 10 लाख 15 लाख 20 लाख फटाफट येणार त्यांना और 15 दिन तो जाम नहीं किया जाता. तसंच आपण तुम्ही लावा म्हणजे या लोकांना इकडे तिकडे पुन्हा काही करण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला म्हटलं की जे काही पुन्हा सुना ते आम्ही जरूर प्रयत्न करू. परंतु शेवटी आता प्रतिमाताई मतदारचा मतदारसंघ वरोडा मतदार आम्ही तिकडे देऊ शकत नाही. माझा मतदारसंघ राजू असल्यामुळे तिकडे देऊ शकत नाही. विजुबाचा मतदारसंघ तिकडे असल्यामुळे खर तर आजचा दिवस आपल्याकरता आनंदाचाही आहे परंतु निश्चितपणे एका गोष्टीचं स्मरण करण्यात येईल. ही अभ्यासिका व्हावी ही बाळूभाऊंची इच्छा होती आणि त्या इच्छेतून या लोकांनी काम चालू केलं. परंतु आज ते लोकार्पण होत असताना बाळूभाऊ आपल्यामध्ये नाही ही मनाला खंत देणार. आणि आज दुसरी गोष्ट की विजय भाऊ या ठिकाणी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते म्हणून आले आणि गोपाळराव तुम्ही या ठिकाणी बोलत असताना सर्व आमदार म्हणाले विजय भाऊ हे कॅबिनेट दर्जाचे नामदार आहे विरोधी पक्ष नेते आहे. त्यांचा आज चंद्रपूरमध्ये प्रथम नागरिक एक त्यांचा सत्कार सुरू आहे. निश्चितपणे समाजामध्ये काम करत असताना शेवटच्या घटकापर्यंत विकास व्हावा शेवटच्या घटकाचा मी आनंद मिळावा या दृष्टिकोनातून कोणत्याही लोकप्रतिनिधी काम करत असतो. आणि या प्रसंगी मला एक कोटकर परिवारातून आणि या बाळूभाऊ मित्र परिवाराकरता एक मला छोटासा शेर आठवतो. क्या हाल में क्या तेज हवाओं का जहां से आना जाना है तेज हवाओं का जहां से आना जाना है दिया हमें वही लगाना है. इबादत की जगह तो हमें ना बता हम जानते हैं हम दिया चीज कहां लुटाना है चीज कहां आपण अभ्यासिका निर्माण करू आणि आठ अभ्यासिकेचं काम आता चालू आहे. यातली 2 करोड रुपये ते खर्च करत 1 लाख पुस्तकं असणारी अभ्यासिका महामानव गांधी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या पुढील झालेल्या जागेवर दीक्षाभूमीच्या ठिकाणी सुद्धा त्याचं काम सुरू आहे. ते शेवटी काय करायचं काही नाही करत त्याचा सुद्धा आम्हाला जेव्हा वाटपाचा अधिकार मिळाला आपण निश्चितपणे केलं पाहिजे. आणि कोटकर परिवार आणि ह्या सर्व मित्र परिवारांचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन. तुम्ही येताना माझ्याकडे बोललात गोविंदजी गोपाळजी की भाऊ तुम्ही आता आम्हाला काय माहिती नाही की तुम्हाला त्याच्यात काय व्याधी नाही. तुम्ही जे मागाल ते या अभ्यासिकेसाठी आजच नाही तर कधीही मी द्यायला तयार आहे. मी या ठिकाणी निश्चितपणे सांगितलं.